आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणी चिकोडी सदळगा कागवाडात धाकधूक वाढली, रात्री झोप नाही आणि दिवसा लोक सतावतात. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं, आता सगळ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे आणि हीच चिंता आता अनेकांना सतावत आहे. निपाणी चिकोडी सदळगा आणि कागवाड या तिन्ही विधानसभा मतदारसंघात चिंता अधिक वाढली आहे. रात्री नेते कार्यकर्त्यांना झोप लागेना आणि दिवसा प्रत्येकांचं ऐकून अस्वस्थता वाढली आहे. अनेक जण मंदिरही गाठत आहेत, प्रत्येक जण एकमेकाला भेटतो, हमखास आपला नेता कसा निवडून येणार हे पटवून सांगायचा प्रयत्न करतो, त्यात खिशाची पेन काढतो आणि कागदावर गणित सुरू करतो, त्यातूनच विरोधकाला हात करायचा, काय दौरा चाललाय अंदाज घ्यायचा. शहरात असं झालं, ग्रामीण भागात आम्ही वाढणार, पुढची गावं भरून काढून. तुमच्या गाडीतून लोक आली, आम्हाला मतं टाकल्यात, आम्ही भरपूर राबलो, मग आम्ही कुठं शांत बसलो? 2000 हजाराने का असे ना आमची सीट येणारच. दुसऱ्या गावातील पाहुण्याला फोन करायचा, जेवला का? सुरुवात 5 वाजल्यास संध्याकाळचं आता जेवतोय, दुसरीकडून उत्तर, मग दुसरा प्रश्न काय वाटते गावात. यातूनच पुन्हा धाकधूक वाढली. यातच 2 चाकीवर बसायचं, चौकात जायचं, उन्हाचा तडाखा असल्यामुळे लोक नसतात, भुरकण फिरून यायचं, घरात बसवेना चौकात करमेना, अंथरुणावर पडायचं म्हटलं तर झोप लाईना, नेत्यांच्याकडे जायचं म्हटलं तर नेते बाहेर गावी. आम्ही तर प्रचार चांगला केला, जरा कोपरात दगा दिला, नाही तर गाव चांगलं या सगळ्या चर्चा निवडणुकीनंतर सुरू होऊन पैज लावण्यापर्यंत आता चालले आहेत. सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे आणि उत्सुकता आहे 15 मेच्या 11 वाजण्याची. महानकारी न्यूज साठी जत्रा ढूंढ, शिवाजी भोरेसह तानाजी बिरनाळे.